सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मोनोक्रोटोफास 36% SL जे की फॉस्किल, मोनोसील, त्यानंतर मोनोस्टार, मोनोफॉस अशा वेगवेगळ्या नावांनं मार्केटमध्ये उपलब्ध आहे। तर या कीटकनाशकाबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। यामध्ये कोणता घटक आहे, कोणकोणत्या पिकामध्ये याचा वापर करता येतो आणि कोणकोणत्या किडींना हे नियंत्रित करतं आणि वापरण्याचं प्रमाण किती असलं पाहिजे याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात। तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून आपलं शेतीविषयक चॅनल जे की ॲग्रिकल्चर इन्फॉर्मेशन सबस्क्राईब करून समोर येणारं बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा। शेतकरी मित्रांनो, मोनोक्रोटोफॉस 36% SL हे जे कीटकनाशक आहे, तर हे मार्केटमध्ये फॉस्किल, मोनोसील, मोनोस्टार, मोनोफॉस, नागफॉस अशा वेगवेगळ्या नावानं उपलब्ध आहे। तर हे मोनोक्रोटोफॉस 36% SL कोणकोणत्या किडींना नियंत्रित करतं, तर विशेष करून मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स या रसचोषक किडीला हे सहजपणे नियंत्रित करतं। त्याचबरोबर नागाळी असेल आणि इतर छोट्या मोठ्या आळ्यांनासुद्धा हे नियंत्रित करतं। शेतकरी मित्रांनो, मोनोक्रोटोफॉस 36% SL हे अत्यंत जहरी असं कीटकनाशक आहे आणि हे लाल प्रवर्गामध्ये येतं। म्हणजेच आपले ज्या मित्र किडी वगैरे असतील तर त्याचासुद्धा विचार न करता पूर्णपणे संपूर्ण किडींना नियंत्रित करण्याचं काम हे करत असतं। त्यामुळं मित्र किडींना वाचवण्यासाठी आणि मधमाशी आपल्या शेतामध्ये येण्यासाठी आपण याचा वापर न केलेला कधीही चांगला। तर शेतकरी मित्रांनो, आपण याचा वापर अत्यंत कठीण अशा परिस्थितीमध्ये, म्हणजेच इतर कुठल्या कीटकनाशकानं एखादी कीड जर नियंत्रित होत नसेल तर अशा वेळीच केला पाहिजे। म्हणजेच अगदी विपरीत परिस्थितीमध्ये, म्हणजेच दुसरा कोणताही ऑप्शन नसताना आपण या कीटकनाशकाचा वापर केला पाहिजे। किंवा मग आपलं पीक शेवटच्या परिस्थितीमध्ये आहे, म्हणजे शेवटच्या अवस्थेमध्ये आहे आणि त्यानंतर आपल्याला कुठलीही फवारणी करण्याची गरज वगैरे पडणार नाही, तर अशा परिस्थितीमध्येच आपण या मोनोसील किंवा मोनोक्रोटोफॉस या कीटकनाशकाचा वापर केला पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, याचं वापरण्याचं प्रमाण किती आहे, तर प्रति लिटर पाण्यासाठी 1 ते 2 ML आपल्या वेगवेगळ्या पिकानुसार आपण जास्तीत जास्त 15 लिटरच्या पंपासाठी 30 ML किंवा जास्तीत जास्त 40 ML याचा वापर करू शकतो। मोनोक्रोटोफॉसचा वापर आपण भाजीपालावर्गीय पिकामध्ये अजिबात करू नये, कारण 15 दिवसापेक्षाही जास्त दिवस मोनोक्रोटोफॉसचे अंश आपल्या पिकामध्ये राहत असतात। त्यामुळं भाजीपालावर्गीय पिकामध्ये याचा वापर आपण करू नये। कापूस असेल, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, गहू, हरभरा वगैरे या पिकामध्ये आपण मोनोक्रोटोफॉसचा वापर करू शकता, पण भाजीपालावर्गीय पिकामध्ये चुकूनही आपण मोनोक्रोटोफॉसचा वापर करू नये। तर शेतकरी मित्रांनो, आपण मोनोक्रोटोफॉसबद्दल सविस्तर माहिती बघितलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि जे शेतकरी चॅनलवर नवीन असतील तर अशा शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करून समोर येणारं बेल आयकॉन नक्की दाबा।